हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राष्ट्री मराठी शोभसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपण आलो आहे झी मराठीवरच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि अद्वैत आणि नेत्र आपल्याबरोबर आहेत म्हणजेच अजिंक्य आणि तितिक्षा आपल्याबरोबर आहेत खूप स्वागत तुमच्या दोघांचं राज्री मराठी एक तर छान दिसत आहे दोघंजणं मस्तच तुमचं कपडे सूट करतायत आणि एकमेकांना मस्त कॉम्प्लिमेंट करतायत सो किती भारी फिलिंग आहे छान पाऊस पडतो आहे आणि लग्नाचा सिक्वेन्स इथे शूट होतो आहे पण ट्विस्टही त्यात खूप आहेत हो तू म्हणालीस तसं म्हणजे नेत्रा म्हणून सजायला खूप आवडतं कारण नेत्राचा लूक अदरवाईज खूप सिम्पल आहे तर आता खूप दिवसांनी खरं तर मालिकेत पहिल्यांदाच मी इतकी सजले आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान आहे युजली आम्ही इंडोर शूट करत असतो पण आज आउटडोअर शूट आहे गेले दोन दिवस खूप पाऊस होता पण आत्ता फक्त आमच्यासाठी म्हणून जणं काही पाऊस थांबला आहे थोडा वेळ का महिना पण वातावरण इतकं सुदिंग असल्यामुळे आम्हाला फार दमायला होत नाही आहे अर्थात तू सिक्वेन्स आता सगळेच बघतील की खूप दमवणारा सिक्वेन्स आहे पण ओव्हरऑल की हाय आहे सगळ्यांची संपूर्ण टीमची की आम्ही इतकं दमत नाही छान हो, मजा मस्ती करत करत सिक्वेन्स चालू आहे पण अजिंक्य फायनली लग्न होत आहे पण नियम आणि अटीसुद्धा सुद्धा बऱ्याच आहेत त्यामध्ये तर ते सगळं सांभाळून सिक्वेन्स शूट करायचे तर ती कसरत सगळी कशी चालली खूपच मजा येते कारण की आटी इतक्या उघड आहेत की त्या जवळजवळ अशक्य होत्या पण मला असं वाटतं की सगळे राजाध्यक्षांनी जे प्लॅनिंग केलं आहे तेजस तन्मय पालगुनी केतकी काकू सगळेजणं कामाला लागले जरी पाचच लोक लग्नाला येऊ शकले असले म्हणजे आई बाबा आणि बा अ... आबा एवढेच लोक लग्नाला येणार असले तरी बाकीची लोकांची जी मेहनत आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण त्याशिवाय हे लग्न पॉसिबल होऊ शकलं नसतं पण एकंदरीत धमाल चालू आहे सगळीचं आणि सगळंच युनिट एका वेगळ्याच एनर्जीनी काम करतं आहे गेले काही दिवस आणि मजा येते आपल्या लग्नात केळीचे काम आपल्याला उचलून आणावे लागतील ला, असं लग्न सोहळा कधी के इमॅजिन केला होता का दोघ्यांनी कधीच नाही कधीच केला नव्हता आणि एस्पेशली अशा आडवाट्याने आम्ही येतोय असंही नाही की नॉर्मल शिड्यांनी येतोय त्यामुळे अवघड आहे फिजिकली सुद्धा ही गोष्ट अवघड आहे त्या पण आम्ही सगळे आता म्हटलं ना की आता ते असं ह्याच्यावर घेतलं आहे चॅलेंज म्हणून घेतलंय आणि आम्ही करतोय लग्नाची लगबग तर सगळी चालली आहे पण मालिकेमध्ये लग्न म्हणजे असं खूप छान पसारा असतो आणि मस्त ते लुक असतात डेकॉर असतं सगळं असतं पण हे लग्न अगदीच वेगळ्या पद्धतीने होतंय आणि खूप रहस्य आहेत या लग्नाच्या मागे पण अशा प्रकारचे सीन किंवा अशा प्रकारचं लग्न होईल हे जेव्हा तुम्हाला दोघांना एक्सप्लेन केलं होतं किंवा पूर्ण टीमला एक्सप्लेन केलं होतं काय प्रत्येकाचं रिॲक्शन्स होतं तू म्हणतेस असं खरं आहे मालिकेतलं लग्न म्हटलं की खूप सजावट आणि सगळंच असतं लुक्सपासनं सगळं वेगळं असतं ह्या मालिकेमध्ये अगदीच काय बरं म्हणतात तसं डेकोरेशन नसलं किंवा लुक्स तसे ग्रँड नसले किंवा माणसं तेवढी नसली तरीही जो रहस्यांचा पसारा आहे जेवढ्या अटी आहेत आणि त्यातनं जो, जो काही ड्रामा पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना तो मला वाटतं बाकी सगळ्या सजावटीला बीट करतो त्यामुळे जेव्हापासून मी हा स्क्रीन प्ले वाचला होता तेव्हापासून मी खूप एक्सायटेड होते या पूर्ण सिक्वेन्सला किंवा इवन दो मला माहिती आहे की खूप टायरिंग असणार आहे पण युजली असं होतं नेत्रा म्हणून माझ्या कॅरेक्टरच्या वाट्याला बऱ्याचदा असे सिक्वेन्सेस आले जिथे फिजिकली खूप दमायला होतं आणि मी जेव्हा स्क्रीन प्लेमध्ये असे सीन वाचते तेव्हाच मी दमलेले असते विचाराने की हे मला कधीतरी करायचं आहे पण या वेळेला माझ्या सोबतीला सगळेच जण आहेत यावेळेला एकटी नाही आहे मी आणि सगळेजण मिळून जेव्हा असं काहीतरी शूट करतात तेव्हा ते त्याला ते शूटचं स्वरूप राहत नाही ते एक कारण की एक पाऊस एक आजचं मेन प्रॉब्लेम आहे कारण की मध्ये मध्ये पाऊस येतो आहे त्यामुळे आम आमची टीम अजून जास्त स्ट्रॉंगली एका हाके सरशी सगळेजणं काय बरं म्हणतात अलर्ट झाले आहेत सगळेजणं सगळ्यांना लवकरात लवकर हा सिक्वेन्स संपवायचा आहे त्यामुळे एक वेगळी एनर्जी आहे आजच्या या वातावरणामध्ये सो लग्न म्हटल्यानंतर अर्थच अर्थातच तो एक वेगळा मूड असतो पण त्यातच आज एक एनर्जी ॲड झाली आहे त्यामुळे मजा येते हा ओवरऑल सिक्वेन्स शूट करायला अजिंक्य जसं तू विचारलंस की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हा सिक्वेन्स ऐकला तेव्हा खरं तर आम्ही सेटवरती रोज गेल्यानंतर आम्हाला रोज ही क्युरॉसिटी असते की आता पुढचा स्क्रीनप्ले काय आला आहे कारण की इतक्या अनप्रेडिक्टेबल गोष्टी आहेत इतका सस्पेन्स आहे आणि प्रत्येक काही एपिसोड्सनंतर एक खूप वेगवेगळे प्रश्न लोकांना पडत जातात आणि त्यांची उत्तरं मिळत जातात mm -hmm. तर या सगळ्या ड्रामामध्ये म्हणजे पहिल्या एपिसोडपर्यंतपासून आत्तापर्यंत अडीचशे एपिसोड्स mm -hmm. प्रत्येक एपिसोड तो होल्ड या सिरियलनी टिकवला आहे आणि त्याची इंटेन्सिटी या सगळ्या लग्नाचा जो हप्ता आहे त्या एका सप्ताहामध्ये mm -hmm. खूप जास्त असणार आहे आणि तसाच हा ड्रामा सुद्धा या लग्नाचा सगळा खूप हेवी आहे आणि एकंदरीतच मजा येते सगळ्या युनिटमध्ये एक वेगळीच एनर्जी आहे जेव्हापासून आम्ही हा सिक्वेन्स शूट करायला सुरुवात केली तेव्हापासून काही आल्यापासून बघते काही ना काहीतरी एक ट्विस्ट अँड टर्न्स मी बघते म्हणजे कावळ्यांचा आवाजच म्हणा अंगठी घालताना होणारी सगळी धडपड म्हणा किंवा आता केळीचे खांब उचलून असं बरंच काय 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 होतंय आहे काय प्रेक्षक पाहणार आहेत आणि बॅकस्टेज काय चाललं आहे नेमकं अख्ख्या टीम ट्रस्ट मी तू आत्ता जे पाहिलं इट्स हार्डली ट्वेंटी पर्सेंट ऑफ द एन्टायर ड्रामा दॅट इज गोन टू हॅपन हे इथे चालू असताना बाकीचं राजाध्यक्ष कुटुंबसुद्धा दुसरीकडे स्ट्रगल करत आहे बाबोशी गावामध्ये त्यांचा वेगळा स्ट्रगल सुरू आहे सो so, म्हणजे uh, युजली मालिकेमध्ये एका एपिसोडला तुम्हाला एक ट्विस्ट पाहायला मिळतो किंवा जिथे मालिकेचा भाग संपत असतो तेव्हा तुम्ही पाहायला तुम्हाला पाहायला मिळतो पण मला वाटतं की हा पूर्ण विवाह सप्ताहच एक मोठा इट्स गोइ टू बी अ पॅकेज ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स एकेका एपिसोडमध्ये तुम्हाला भरपूर आध। असे ड्रमॅटिक काय बरं म्हणतात शॉक्स बघायला मिळणार आहेत की आत्ता आणि तुम्ही सतत तुमची ती उत्कंठा ताणून धरणारे हे एपिसोड्स आहेत सो so, आय sure एम शुअर ही प्रेक्षकांसाठी परवणी आहे येस पण कॉम्प्लिमेंट दिली आहेस की नाही अद्वैतनी नेत्राला अद्वैतनी नेत्राला कॉम्प्लिमेंट नाही दिली तो सीन व्हायचा आहे सीन आता काय कॉम्प्लिमेंट काय छान दिसतेय कमाल दिसते आणि अद्वैत पेक्षा जास्त थोडे लाड नेत्रा ऑफकोर्स मुलींचं जास्त असतं नटन सवर्ण सो छान दिसते खूपच छान दिसते नेत्रा काय कॉम्प्लिमेंट येईल अद्वैत नेहमीच छान दिसतो आणि हा आणि आजही तो या कुर्त्यात आणि म्हणजे दाखवते चेहऱ्यावर वगैरे दिसते तो इतका हँडसम दिसतोय पण नाही मला असं वाटतं की मुलांवरती ना आणि इंडियन कॉस्ट्युम्स खूप चांगले दिसतात आणि तुझ्यावरती ते खूप चांगले दिसतात येस आणि पुन्हा तुमच्या सीन ची लगबग सुरू झाली आहे तर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट संपूर्ण लग्न सोळा आणि आठवड्यासाठी थँक्यू बाय बाय बाय